हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे जैन मसाला चटणी कशी करायची यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे अर्धी वाटी सुकं खोबरं दोन वाटी धने दोन वाटी तीळ एक वाटी खसखस चार चमचे मोहरी चार चमचे मेथ्या अर्धा चमचा दालचिनी पंधरा लहान तुकडे लवंग चाळीस काळी मिरी एक चमचा तेल अर्धी वाटी आणि हिंगडी दोन हरभर आहे एवढी मी चांगली ही चेचून घेतली आहे आणि थोडंसं एक दोन तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये हिंगडी मी थोडी भाजून घेते आहे असा खमंग असा हिंगडीचा भास वास आला की त्याच्यामध्ये आपल्याला लवंग दालचिनी मिरी एक 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 असं भाजून घ्यायचं आपल्याला यामध्ये आता मी दालचिनी ॲड करते आहे मेथ्या ॲड केल्यात सगळं असं छान भाजून घ्यायचं बाकीचे मसालेसुद्धा कोरडे बिन तेल घालता आपल्याला भाजून घ्यायचेत यामध्ये मी हळदीऐवजी हळकुंड वापरलं दोन हळकुंड मी चेचून घेतलेत आणि ते मी या तेलामध्ये परतून घेते हा मसाला वेगळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला छान असा मसाल्याचा वास यायला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि ते गार व्हायला ठेवायचं आहे बाकीचे सगळे मसालेसुद्धा मी भाजून घेतलेत इथं मी आ आठ वाटी तिखट घेतलं आहे काश्मीरी तिखट आणि बॅडगी निम्मं घेतलं निम्म आहे अर्धी वाटी तेल घेतलं ते मी गरम करून घेते तेल गरम करून झालं की बंद करायचं आहे आणि गार करायला ठेवायचं आहे इथं मी आधी धने चांगले मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि ते आता मी चाळून घेणार आहे यानंतर आपल्याला जिरे पूड चाळून घ्यायची आहे हे सगळं मी मिक्सरला काढून घेते आहे त्यानंतर मोहरी बारीक करून घेतली मी मिक्सरला ती पण चाळून घेते आहे असं चाळून घेतल्यामुळं जी आपली बारीक पूड आहे ती खाली पडेल आणि जाडं भरडं जे आपलं राहिलेलं ती बदल साधारण एवढ्या मसाल्याला मी एक एक वाटीभर मीठ घेतलं आहे त्यानंतर मला एक अर्धी वाटी मीठ लागलं आपल्याला हे भाजलेल्या तिळामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग बारीक करायचं आहे जेणेकरून तिळाला तेल जास्त सुटत नाही हे पण मी चाळून घेते आहे यामध्ये बाकीचे राहिलेले मसालेसुद्धा मी बारीक वाटून चाळून घेतलेत तेल आपलं आपण गार करायला ठेवलं आहे तेल गार झाल्यानंतर हे तेल आपल्याला तिकटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून मग हा बाकीचा जो गरम मसाला आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा आहे अशा रीतीने हातामध्ये घेऊन एकमेकांवर चोळून तो मसाला पूर्ण आपल्याला तिकटात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे या जैन तिकटामध्ये कोणताही उग्र मसाला आपण वापरत नाही अशी अशा रीतीने हातावर चोळून हा मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला मीठ बरणीच्या खाली थोडंसं मीठ आणि भरल्यानंतर बरणीच्या वरसुद्धा थोडंसं मीठ घालून हा मसाला भरून ठेऊन टाकायचं आहे एवढ्या मटेरियलमध्ये दोन ते अडीच किलो तिखट आरामात तयार होतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल तर मग तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता शिवाय इंस्टाग्रामवर माझं पेज आहे स्मिथ आर्टवर्क तिथेही तुम्ही मला मेसेज करू शकता थँक्यू सो मच